मागच्या तासाला आपण उत्क्रांती या पाठाची माहिती घेतली आहे. उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांतीची संकल्पना, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे आणि मानव सदृश वानर याविषयी माहिती घेतली आहे. एप नावाच्या वानरापासून उत्क्रांत होत आदी मानव निर्माण झाला आणि त्याने हळूहळू उत्क्रांत होत पुढील टप्पा गाठला आणि तो टप्पा म्हणजे हाताचा उपयोग करणारा मानव, हत्यार निर्मिती करण्यासाठी हातांचा वापर करणारा मानव अशी त्याची ओळख झाली. त्यामध्ये त्याचा पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत, मानवाची वाटचाल. उत्क्रांतीमध्ये होणारी मानवाची वाटचाल कशा प्रकारे झालेली आहे त्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. कुशल मानव ते आधुनिक मानव नावाचा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती. या दोन मुद्द्यांची माहिती आपण आजच्या पाठाला घेणार आहोत. यामध्ये कुशल मानव म्हणजे काय ते आधी पाहू आपण. हातांचा कुशलतेनं वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव, हातांचा वापर करणारा मानव. आता इतर प्राणी जे आहेत, मनुष्य सुद्धा एक इतर प्राण्यांप्रमाणेच प्राणी आहे. एप नावाच्या वानरापासून उत्क्रांत होत हळूहळू मानव बनलेला आहे. सुरुवातीला मनुष्य इतर प्राण्यांप्रमाणेच हातांचा वापर सुद्धा चालण्यासाठी करत होता आणि त्यात सुधारणा होत होत हळूहळू हातांचा वापर त्यांनी हत्यार निर्मितीसाठी केला. तो टप्पा म्हणजे कुशल मानव त्याला म्हणतात. या मानवाच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा आपल्याला पाहायला मिळतो, सगळ्यात प्रथम तो आहे दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या देशाच्या भूभागामध्ये आपल्याला पहिला पुरावा अशा प्रकारचा मनुष्य अस्तित्वात होता आदि मानव त्याचा पुरावा आपल्याला सगळ्यात प्रथम सर्वप्रथम आफ्रिका खंडामध्ये टांझानिया आणि केनिया या देशांच्या भूभागामध्ये सापडलेला आपल्याला आढळतो. त्याचा शोध लावणारा या मानवांच्या अस्तित्वाचा शोध लावणारा लुई लिकी नावाचा शास्त्रज्ञ, कुशल मानवाचा अस्तित्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञाचं नाव आहे लुई लिकी. या शास्त्रज्ञाने तो शोध लावला कुशल मानवाचा. होमो हॅबिलियस हे नाव दिले त्यांनी या मानवाला. होमो हॅबिलियस हे नाव दिलं. कुणी दिलं? लुई लिकी या शास्त्रज्ञाने. कारण त्याच्या अवशेषासोबत मानवाचे जे अवशेष सापडले त्या हो त्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यार त्या अवशेषाबरोबर मिळाली. लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव. लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा. म्हणून त्याला होमो हॅबिलियस हे नाव कुणी दिलं? लुई लिकी. लुई लिकी कोण आहे? शास्त्रज्ञ. त्यांनी काय शोध लावला की सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडामध्ये टांझानिया आणि केनिया या देशाच्या परिसरामध्ये त्याला कुशल मानवाचा शोध लागला. त्याने त्या कुशल मानवाच्या सांगाड्यासोबत काही बनवलेली हत्यारं त्याला आढळून आली, सापडली, मिळाली. म्हणून त्यानं त्याला हॅबिलियस होमो हॅबिलियस असं नाव दिलेलं आहे. होमो म्हणजे लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ होतो मानव आणि
हॅबिलियस या शब्दाचा अर्थ होतो कुशलतेने वापर करणारा, हाताचा कुशलतेने वापर करणारा. त्यानंतर हा जो मानव आहे, कुशल मानव, हा दोन पायावर उभा राहून चालू शकत होता. त्याचबरोबर त्याचा पाठीचा कणा मात्र काय होता, थोडासा बाग आलेला होता, किंचितसा वाकलेला होता, असं वाकलेला होता पाठीचा कणा, असं किंचितसा काय झालेला होता, बाग आलेला होता. त्याचबरोबर या मानवाचा मेंदू एफ वानरापेक्षा मोठा होता. या मानवाचा मेंदू, आधी मानवाचा मेंदू एफ नावाच्या वानरापेक्षा मोठा होता. कारण एफ नावाच्या वानरापासूनच काय झालेले, आधी मानव निर्मिती झाली, उत्क्रांत होत निर्मिती झालेली आहे. त्याच्या चेहऱ्याची ठेवण आणि हातापायाची ठेवण किंवा वैशिष्ट्ये एफ नावाच्या वानरासारखीच होती, फक्त मेंदू मात्र मोठा होता. कुशल मानवाने बनवलेली हत्यार मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी पडत नव्हती. कुशल मानवाने बनवलेली जी हत्यार आपल्याला पाहायला मिळतात, ती हत्यार मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी पडत नव्हती. मग काय उपयोग होता त्याचा, तर मांस खरवडणं, हाडांच्या पोकळीमधला मगज मिळवणं, किंवा ते मिळवण्यासाठी ती हाडं फोडणं, या कामापुरतीच त्याची हत्यार उपयोगात येत होती. त्याचबरोबर इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला राहिलेला उरलेला भाग किंवा उरलेलं मांस हा खात असावा असा अंदाज, असं त्याने अनुमान पण काढलं. कोणी काढलं अनुमान? लुई लिकी या शास्त्रज्ञांनी काढलं. त्यांनी जो कुशल मानवाचा अभ्यास केला, त्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी ही सर्व माहिती सांगितलेली आहे. दोन पायावर उभा राहत होता, त्याचबरोबर चालू शकत होता, मात्र त्याच्या पाठीच्या कणामध्ये भाग होता. मेंदू आधी त्या या मानवाचा, म्हणजे आधी मानवाचा ॲपपासून उत्क्रांत झालेल्या मानवाचा मेंदू ॲप वाढणाऱ्यापेक्षा थोडा मोठा होता. त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायाची वैशिष्ट्ये एप नावाच्या वाढणाऱ्यासारखीच होती. कुशल मानवाने बनवलेली हत्यारं मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती, तर त्याचा उपयोग मांस खरवडून खाणं किंवा पोकळीमधलं मगज फोडण्या काढण्यासाठी हाडं फोडणं एवढाच, याच कामापुरता उपयोग त्याच्या हत्याराचा होत होता. त्यांनी असाही अनुमान काढला की इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलं सुरलं मांस हा खात असावा असा अनुमान केला. त्याचबरोबर तो छोट्या प्राण्यांची शिकार करत असा, फार मोठ्या प्राण्यांची नाही, सश्यासारखा छोटा प्राणी किंवा सश्यापेक्षा लहान प्राणी तो मारून खात असा. त्याचबरोबर खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, अंड्याचा वापर करायचा, किंवा फळं, वेगवेगळ्या झाडांची फळं, त्याचाही वापर तो खाण्यासाठी करायचा. कंदमुळं गोळा करत असायचा, कंदमुळं जे आहेत ते गोळा करून खायचा, अशा प्रकारचा अनुमान लैलिकी या शास्त्रज्ञाने हो कुशल मानव, त्यांनी जे नाव दिलेलं आहे होमो हॅबिलियस, त्याच्याविषयी आपल्याला एवढी माहिती सांगता येईल. कुशल मानवाच्या नंतरचा पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे ताठ कण्याचा मानव. कुशल मानवाचं कण ताठ नव्हता, किंचितसा बाक आलेला होता. त्याच्या पुढचा टप्पा मानवाच्या उत्क्रांतीचा, तो आहे ताठ कण्याचा मानव. ताठ कण्याचा मानव हा उत्क्रांतीमधल्या, मानवाच्या उत्क्रांतीमधला सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. पुन्हा एकदा सांगतो, ताठ कण्याचा मानव हा उत्क्रांतीमधील सर्वात महत्वाचा, मानवाच्या उत्क्रांतीमधला सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. इरेक्ट्स म्हणजे ताठ कणा, सॉरी इरेक्ट्स म्हणजे ताठ उभा राहणारा, म्हणून त्याला होमो इरेक्ट्स नाव दिलेले. होमो इरेक्ट्स, ताठ उभा राहणारा मानव. कुशल मानवाच्या तुलनेमध्ये
या मानवाचा मेंदू अधिक विकसित झालेला होता. कुशल मानवाचा मेंदू ऍप वानरापेक्षा मोठा होता, पण त्याहीपेक्षा मोठा कुशल मानवाच्या तुलनेमध्ये ताट करण्याचा जो मानव आहे त्याचा मेंदू अधिक विकसित झालेला होता. तो काय करायचा, समूहाने राहायचा. समूह अनेक मानवांचा समूह असतो, समूहात राहणं त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. एकटं राहणं आणि समूहाने राहणं हे कोणतं फायद्याचं आहे या मानवाने ओळखलेलं होतं. त्यामुळे तो एकटा राहत नव्हता, समूहाने राहत होता. त्याचबरोबर जंगलामध्ये लागणारे वनवे माणसाने पाहिले आणि ते पाहून त्याला अग्नीची ओळख मात्र झाली. जंगलामध्ये जे वनवे आजही लागतात, जंगलात वनवे आपण पाहतो. ऑस्ट्रेलियामध्ये मागच्या काही महिन्यापूर्वी प्रचंड मोठा वनवा लागला होता. अमेरिकेमध्ये लागतो, कॅलिफोर्नियामध्ये, अशा अनेक भागामध्ये आजही वनवे लागतात आणि हजारो एकर जर वनव्याने जंगल उद्ध्वस्त होतं. त्याही काळामध्ये अशा प्रकारचे जंगलामध्ये वनवे माणसाने पाहिले, ताट करण्याच्या मानवाने पाहिले आणि त्याला अग्नीची ओळख झाली. आणि मग त्याने त्या जळणाऱ्या ज्या फांद्या आहेत जंगलामधल्या, त्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करायचं तंत्र या मानवाने आत्मसात केलं असावं किंवा कळलं असावं असा अंदाज आहे. या मानवाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीवरती बर्फ आच्छादलेलं होतं, त्यामुळं पृथ्वीवरती थंडी प्रचंड होती, खूप थंडी होती, मोठ्या प्रमाणावरती बर्फ होतं, त्यामुळं हवामान जे आहे ते अतिशीत होतं, थंड होतं. अग्नीच्या वापराचं तंत्र या मानवाला माहीत झालं. जंगलामध्ये लागलेले आग आहे, ती आग त्याच्या फांद्या आणून त्यांनी अग्नीच्या तंत्राचा वापर केला आणि थंडीपासून त्याला संरक्षण मिळालं. वातावरणामध्ये टिकून राहणं या मानवाला शीत वातावरण, अतिशीत वातावरणामध्ये टिकून राहणं शक्य झालं. कशामुळं, जंगलामध्ये लागलेल्या आगीमुळं त्याला आगीची ओळख झाली आणि त्या जळालेल्या फांद्या आणून त्याने अग्नीचा वापर थंडीपासून संरक्षणासाठी केलेला आपल्याला सांगता येऊ शकतो. आता आग निर्माण करण्याचं तंत्रज्ञान ताट करण्याच्या मानवाला माहीत नव्हतं, माहीत नसावं, त्याला माहितीच नव्हतं आग आग कशी तयार होते. त्यानंतर त्याची हत्यारं ही कुशल मानवाच्या हत्यारापेक्षा अधिक विकसित झालेली हत्यारं होती, प्रगत होती आणि प्रमाणबद्ध होती. कुशल मानवाच्या हत्यारापेक्षा आणि ताटकण्याच्या मानवाच्या हत्यारांची तुलना जर केली आपण, तर कुशल मानवाच्या हत्यारापेक्षा ताटकणा असलेल्या मानवाची हत्यारं अधिक विकसित झाली होती आणि प्रमाणबद्ध होती. तो हात कुऱ्हाडीसारखी हत्यारं बनवत होता, हात कुऱ्हाड. त्यानंतर आशिया, आफ्रिका, आशिया, युरोप खंडामध्ये ताट कण्याच्या मानवाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात. आणि त्याचबरोबर त्या मानवाच्या जवळच, अवशेषाच्या जवळच हत्यारं पण सापडलेली आहेत. त्या हत्यारावरून आपल्याला अशी माहिती सांगता येते. त्यानंतर मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे शक्तिमान मानव. पहिला टप्पा कुशल मानव, दुसरा टप्पा ताटकण्याचा मानव, तिसरा टप्पा शक्तिमान मानव. यामध्ये विकासाचा आणखीन एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव आहे. शरीरयष्टी दिप्पाड होती. याचे अवशेष सगळ्यात प्रथम युरोप खंडामध्ये जर्मनी देशामध्ये निएंडरथल या ठिकाणी सापडले. युरोप खंडामध्ये निएंडरथल या ठिकाणी शक्तिमान मानवाचे अवशेष पहिल्यांदा सापडले. शरीरयष्टी दिप्पाड होती. त्याचबरोबर
त्याला निएंडरथल मॅन असंही म्हणलं जातं. जर्मनीमधल्या निएंडरथल या ठिकाणी त्याची अवशेष सापडले म्हणून त्याला निएंडरथल मॅन असं म्हणतात. त्याचा मेंदू या दोन्ही मानवाच्या टप्प्यापेक्षा अधिक विकसित झालेला होता. कुशल मानव आणि तातकण्याच्या मानवाच्या टप्प्यापेक्षाही पुढचा टप्पा मेंदूचा विकसित टप्पा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्ये राहत होता, त्याचबरोबर तो दगडाचे कोटे आणि दगडाचे छलके धारदार असे छलके यांचा वापर वेगवेगळ्या आकाराची हत्यारं तयार करण्यासाठी शक्तिमान मानव वापरत असे. ती हत्यारं लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावरती बसून भाला कुऱ्हाड यासारखी शस्त्र शक्तिमान मानवाने तयार केलेली आहे. हा मानव मोठ्या प्राण्यांची शिकार करत होता. निएंडरथल मॅन किंवा शक्तिमान मानव हा चमड्यावरील मांस खरवण्याकरता दगडाच्या छलक्यापासून तासण्या तयार करत होता आणि त्याचा वापर करत होता. दगडाच्या छलक्या धारदार दगडाचे छलके त्याच्यात त्या मांस खरवण्यासाठी तासण्याचा वापर करत होता. त्याला चांबड्याचे कपडे घालण्याचं तंत्र माहीत होतं, वापरत होता. आहारामध्ये हा प्रामुख्याने मांसाहार हा मुख्य भाग होता आहारामध्ये. त्याचबरोबर तो मांस जे आहे ते अग्नीवर भाजून खात होता, हे पण तंत्रज्ञान त्याला माहीत होते. मांसाहारी होता, मांस अग्नीवर भाजून खात होता. त्याचबरोबर लाकडाच्या घर्षणातून किंवा गारगोटीच्या घर्षणातून अग्नी निर्माण करता येतो याचं ज्ञान सुद्धा या शक्तिमान मानवाला निएंडरथल मॅनला माहिती होतं, ज्ञान अवगत झालं होतं. आपण आजही पाहतो नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी सारख्या चॅनलमध्ये जंगलामध्ये कमीत कमी साहित्य घेऊन कसं जगता येतं, त्यासाठी ते लाकडाच्या घर्षणावर वीज तयार करतात, अग्नी तयार करतात आणि त्याच्यापासून अन्न भाजताना आपल्याला पाहायला मिळतो. तशाच प्रकारे लाकडाच्या घर्षणातून किंवा गारगोटीच्या घर्षणातून अग्नी निर्माण करण्याचं तंत्र शक्तिमान मानवाला माहिती झालेलं होतं. त्याचबरोबर काही कलात्मक कौशल्य सुद्धा त्याने आत्मसात केली होती. त्यामध्ये थोडेफार जुजबी आवाज काढून तो संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस भाषा विकसित झालेली नव्हती, पण काही जुजबी आवाज उठण्यासाठी म्हणा किंवा बसण्यासाठी थांबण्यासाठी काही जुजबी आवाज काढून तो इतर समूहातील इतर मानवाशी संवाद साधण्याची कला त्याला माहिती झाली असावी. त्याचबरोबर समूहातील जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर शक्तिमान मानव हा मृत व्यक्तीसोबत हत्यारं प्राण्यांची शिंग ही पुरत होतो असं आपल्याला निदर्शनास येतं, पुरत असावं. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या अंगाला लाल माती लावत होता. एखाद्या समूहातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो काय करायचा, मृत व्यक्तीसोबत हत्यार आणि प्राण्यांची शिंग पुरत होता. त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या अंगाला तो लाल माती चोळत होता. दफन करण्यासंबंधी काही विधी काही तंत्र प्रस्थापित झालेलं होतं असं आपल्याला निदर्शनास येतं. काळाच्या ओघामध्ये या मानवाने आफ्रिका खंडातून काही समूहांनी आशिया खंडामध्ये स्थलांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच
आशिया खंडातून आफ्रिका खंडामध्ये स्थलांतर झाल्यानंतर वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि मग त्याला अन्न मिळवण्यासाठी काही संघर्ष करावा लागला हे मात्र निश्चितच आहे. त्यामुळं या संघर्षामधून या जीवनाच्या कलेमध्ये अन्न मिळवण्याच्या कलेमध्ये जीवन जगण्याच्या कलेमध्ये त्याने काही नवीन पद्धती आत्मसात केल्या किंवा कराव्या लागलेल्या आहेत. हत्याराच्या पद्धतीमध्ये सुद्धा सुधारणा झाली पण यासाठी मात्र हजारो वर्षाचा कालावधी लागलेला आहे. शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत मानव हा पुढचा टप्पा जो आहे तो बुद्धिमान मानव म्हणून या नावाने ओळखला जातो. त्याचा परिचय पुढे पाहणारच आहोत आपण बुद्धिमान मानवाचा. परंतु शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोन्ही काळातील मानव काही काळ हे एकत्र नांदत होती, एकत्र राहत होती. युरोपामध्ये बरोबर ते राहत होते एकत्र. बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबर शक्तिमान मानवाचा संघर्ष झाला किंवा पर्यावरणातल्या बदलामुळं शक्तिमान मानवाला जुळवून घेता नाही आलं, त्यामुळं या कारणांनी शक्तिमान मानवाचं अस्तित्व हळूहळू संपुष्टात आलं. आता हा जो कालखंड आहे हा कालखंड सुमारे 30,000 वर्षापूर्वीचा आहे. आता कसं कळतं आपल्याला 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झालेला? तर वैज्ञानिक पद्धतीमध्ये कर्ब 14 पद्धतीच्या आधारे जे मिळालेले सांगडे आहेत, अवशेष आहेत, त्याच्या आधारावरती हा कालखंड आपल्याला सांगता येतो 30,000 वर्षापूर्वी शक्तिमान मानवाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आहे बुद्धिमान मानव आणि ती माहिती आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे युरोप खंडामध्ये एकत्र वास्तव्याला होते. अनेक कारणांनी शक्तिमानव हा 30,000 वर्षापूर्वी नष्ट झालेला आपण पाहिलेला आहे. त्यानंतर मानवाच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा म्हणजे बुद्धिमान मानव. यामध्ये आधीच्या कोणत्याही टप्प्यातील मानवापेक्षा विचार करण्याची क्षमता अधिक असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असं म्हणतात. आधीचं कोणता? कुशल मानव, ताट करण्याचा मानव, ती मानव. या टप्प्यामध्ये मानवाची जी उत्क्रांती झाली त्या कोणत्याही टप्प्यापेक्षा बुद्धिमान मानव या टप्प्यामधला, उत्क्रांतीच्या या टप्प्यामधला मानव हा बुद्धिमान, अधिक बुद्धिमान मानव होता. यालाच होमो सेपियन असेही म्हणतात. सेपियन म्हणजे बुद्धिमान. यालाच युरोपमध्ये क्रोमेनॉन या नावानं सुद्धा ओळखलं जातं. या मानवाचे अवशेष युरोप, आशिया, आफ्रिका खंडामध्ये सापडलेले आहेत. कामाच्या गरजानुसार या मानवाच्या काळामध्ये विविध हत्यारे बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. कामाची जशी गरज असेल तशी हत्यारे बनवलेली आहेत. दगडाची छोटी पाती काढून, धारदार पाती काढून लाकडाच्या किंवा हाडाच्या खाचीमध्ये बसून हत्यारं बनवलेली आपल्याला पाहायला मिळतात. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र विकसित झाले होते, ऐकण्याची क्षमता. या जो बदल झाला तो ऐकण्याच्या क्षमतेमध्ये विकसित झाली होती. स्वरयंत्र यंत्रणा विकसित झाली. जबड्याचा आणि स्नायूच्या रचनामध्ये सुद्धा बदल झालेला आहे, ती सुद्धा विकसित झालेली आहे. तसेच या मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये बुद्धिमान मानवाची जीभ अधिक लवचिक झाली होती. विविध ध्वनीचा उच्चार तो करू लागला. त्याचबरोबर
आवाजाला हवं तसं वळण देऊ लागलं. जीभ लवचिक असल्यामुळं तो उच्चार करू लागला आणि विविध ध्वनीचा हवा तसा त्याला ध्वनीला वळण देऊ लागला आवाजाला. दृश्य वस्तूंचं आकलन, मनातील भावना, कल्पनाशक्ती या आधारावरती हा मानव शब्दरूप मांडणी करू लागला, शब्दांचा उच्चार करू लागला. तसंच निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधारावरती या मानवाने विविध प्रकारची चित्र काढलेली आपल्याला पाहायला मिळतात. कलात्मक वस्तू बनू लागला. त्याचबरोबर वेगवेगळे चित्र काढू लागला. म्हणून याला बुद्धिमान मानव असं म्हणतात किंवा विचार करणारा मानव असं आपण म्हणतो. मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये हा एक टप्पा फार महत्वाचा आहे. त्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती कशा प्रकारे विकसित झाली त्याची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत.